ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. दिनांक 16 मार्च 2021 रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 130/2021 भादवी 307/34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्यातील फिर्यादी यास विकी लक्ष्मण जाधव वय 26 वर्षे राहणार सेटलमेंट सोलापूर, संदीप राम गायकवाड राहणार सेटलमेंट सोलापूर या आरोपितांनी संगनमत करून मोटरसायकलवरून धडक दिली होती. तसेच फिर्यादी यास तू मला ओळखत नाही का, मी कोण आहे असे म्हणून शिवीगाळी दमदाटी करून हातात दगड घेऊन फिर्यादीस पकडून त्याच्या डोक्यात मारला होता. त्यात फिर्यादी हा गंभीर जखमी झाल्यावर आरोपी व त्याचा साथीदार हे तेव्हापासून परागंदा झाले होते. सदर गुन्ह्यातील आरोपी विकी लक्ष्मण जाधव हा गुन्हा घडतेवेळी तो तडीपार होता. त्याची माहिती प्राप्त करून सदर आरोपीस तिघा ठाणे या भागात पकडून तात्काळ त्यास जेरबंद केले आहे. सदर आरोपितावर सोलापूर शहर आयुक्तालयामध्ये येथे जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे, जबरदस्तीने लुटमार करणे, शासकीय कामामध्ये अडथळा करणे, शासकीय कर्मचारी व अधिकारी यांच्यावर प्राणघातक हल्ला करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे व त्याचा गैरवापर करून लुटमार व दहशत माजविणे असे गुन्हे दाखल आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त परिमंडल डॉक्टर वैशाली कडूकर, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर प्रीती टिपरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार कोल्हाळ, सहाय्यक फौजदार संजय मोरे, पोलीस हवालदार राजकुमार तोळनुरे, श्रीरंग खांडेकर, पोलीस नाईक शिवानंद भीमदे, अनिल गौसाणे, पिंटू जाधव, पोलीस कॉन्स्टेबल आतिश पाटील, इम्रान जमादार, लखन माळी यांनी केलेली आहे.